दलित पीड़ित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला संबोधित केलं, तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे, तुमची प्रतिक्रिया त्यावर काय असणार? आता माननीय पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण आपण पाहिलं असेल। उद्धव ठाकरेंना बोलताना पाहूनच विरोधकांची झोप उडाली असेल। काल सकाळपर्यंत सांगत होते उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही, उद्धव ठाकरेंना चालता येत नाही, आता उद्धव ठाकरे कुठे काम करतात? काल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयात चालत आले, त्यांनी तिथून शिवसेनेला, महाराष्ट्राला आणि राष्ट्राला संबोधित केलं आणि अत्यंत तीव्र शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की शिवसेना स्वबळावर पुढे जाईल, आत्मविश्वासानं पावलं टाकेल, निवडणुकातली हार जीत शिवसेनेला कधी खचवत नाही, 25 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये आम्ही कसे सडलो या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। हे किती तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो हल्ला केला की भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे ढोंगी नकली आणि फसवं आहे, फक्त सत्तेपुरतं आहे, वापरा आणि फेका या पद्धतीचं आहे, हे त्यांनी काल परखडपणे सांगितलेलं आहे। मला असं वाटतं शिवसेना पक्षप्रमुखांनी देशात एक स्पष्ट संदेश दिलेला आहे की शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडतात, त्या देशामध्ये आता आम्हाला विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी संघर्ष करण्याची, अडचणींशी सामना करण्याची आमची तयारी आहे। हा विस्तार सर नेमका कसा असणार आहे यासाठी काही? प्रत्येक राज्यामध्ये आम्ही निवडणुका लढवू, आज यश येणार नाही पण उद्या येईल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे। आम्ही गोव्यात लढतो आहोत, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेवलेलं आहे, याच्या आधी दादरा नगर हवेलीची लोकसभा आम्ही जिंकली, आम्ही दक्षिण गुजरातमध्ये काम सुरू केलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं पण म्हटलेलं आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे, ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून जर लढायचं असेल तर आमना काम। कसं असतं की अंगावरती वर्दी असेल पोलिसाच्या बरं का, तर तो कोणाच्या अंगावर जातो, बेकायदेशीरपणे कामं करतो। अनेकदा असं आपण सिनेमातही डायलॉग बघितले असले, वर्दी निकाल कर मेरे गल्ली में आ बरं का, तशी ही ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे जे काय आहे ही त्यांची चिलखत आहे, ही चिलखत घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात। हिम्मत असेल तरी चिलखत काढून मैदानात या, नाही मातीत गाडलं नाही लोळलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार अशा प्रकारची भूमिका काल उद्धव ठाकरे यांनी सांगितली आणि आम्ही सगळे त्या भूमिकेशी ठाम आणि सहमत आहोत आणि आपण माहीत आहे आम्ही सगळेच लढतो आहे, आम्ही तुम्हाला घाबरत नाही, या अंगावर काय करणार आहात तुम्ही, काय करणार आहात? एकतर खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, हे तुमचं IT-5T सेल आहे त्याचा गैरवापर करून बदनामीची मोहीम चालवा, किंवा हरिंद पंड्याप्रमाणे आम्हाला गोळी मारा, दुसरं तुम्ही काय करू शकता? पण तुम्ही शिवसेनेला खतम नाही करू शकत, हा डाव तुमच्यावरती उलटेल आणि तुम्ही संपाल। वंश न्यूज, दलित पीडित शोषित जनतेचा खणखणीत।